छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीतर्फे शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मान्यवर सहभागी झाले होते. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार राजूमामा भोळे जल्लोष करताना दिसून आले. तसेच महापौर जयश्री महाजन यांच्यासोबत माजी आमदार स्मिताबा फुगडी खेळताना उत्साहात दिसून आले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील, करीम सालार, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, विनोद देशमुख, एजाज मलिक यांच्यासह सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीतर्फे शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी चित्ररथ आणि देखावे देखील सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले सगळे संकेत हे पाळण्याकरता जे इथे एक प्रकारे हियाकडे उतरणी असते असं मला या ठिकाणी वाटतं. आज आपले सगळेजण छत्रपतींना या ठिकाणी नमन करायला आलेले आणि मला तरी असं वाटतं की येणाऱ्या पुढच्या वर्षी कोरोनाचं संकट जर टळलं तर 100% याच्यापेक्षा मोठ्या उत्साहानं ही समिती या ठिकाणी पुढच्या वर्षी शिवजयंती साजरी करते. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा.